आजच्या युगात कारकिर्द ही एकाच वेळी उत्तुंग आणि प्रदीर्घ असू शकते का असा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर येणारं ठळक नाव म्हणजे शरदचंद्रजी पवार म्हणजे आपले साहेब. टुडे इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ व्हीट अँड राईस इन द वर्ल्ड अँड कन्व्हर्टिंग द कंट्री फ्रॉम अ नेट इम्पोर्टर टू नेट एक्सपोर्टर. The substantial contribution has been made by him over last 10 years. Salaam Sharad Pawar ji. Thank you, ladies and gentlemen. लोकांमध्ये राहून सतत लोकांसाठी धडपडणारा लोकांना घडवणारा एक थक्क करणारा प्रवास अनेक नाट्यमय घडामोडींनी अनेक विजयांनी आणि विक्रमांनी सजलेला आहे. कारण हा प्रवास आहे शरदचंद्रजी पवार यांच्या संसदीय कारकिर्दीच्या 50 वर्षांचा. ह्या प्रवासाचा श्री गणेशा झाला तो महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेचा प्रमुख बनून. अंगी असलेल्या नेतृत्वाला गरज होती दूरदर्शी दिशादर्शनाची. समाजकारणाचं ध्येय उराशी बाळगून सुरू झालेल्या वेगवान प्रवासाला साथ लाभली ती माननीय यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाची. आणि ओलांडला गेला काँग्रेस प्रवेशाचा उंबरठा. काँग्रेसमधील हा प्रवेश म्हणजे नांदी होती एका पर्वाची ज्या पर्वाचं नाव होतं शरद पवार पर्व. या पर्वाची सुरुवात झाली बारामतीच्या विकासानं. बारामतीच्या विकासानं जगभराच्या नजरा बारामतीवर खिळल्या आणि ह्याच विकासानं महाराष्ट्राला दिला एक तरुण तडफदार आमदार. शेती शेतकरी आणि आपल्या मातीतली संस्कृती यांचा अभिमान जपत आणि आपल्या मातीतल्या संस्कारांची जाण ठेवत हाच आमदार झाला महाराष्ट्राचा सगळ्यात कमी वयाचा मुख्यमंत्री. वय वर्ष अवघ 38. मैला मैलावर बोली भाषांनी बदलत जाणारा महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून जाणणारा होता हा मुख्यमंत्री. राजकारणाबरोबरच कला साहित्य क्रीडा आणि रंगभूमीची जाण असणारा होता हा मुख्यमंत्री. आणि म्हणूनच स्वागताध्यक्ष असो वा उद्घाटक सत्तास्थानी असो वा विरोधी बाकांवर गौरवाने आणि आदराने महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांनी बहाल केलेलं प्रत्येक पद त्याने मानाने नाही तर अभिमानाने भूषवलं. अमल करो ऐसा अमन में जहां से गुजरे तुम्हारी नजरे वहां से तुम्हें सलाम है. आज शरदराव जी का जीवन देखते हुए लगता है कि जहां भी उनकी नजर गुजरेगी सब दूर से उनको सलाम आएगी. आई ती शेवटी आईच. देशातील अगणित मातांची अभिमानाने मान उंचावेल अशी एक महत्वाची घटना त्यांनी करून दाखवली. तो होता कर्तृत्वाच्या शिरपेचातील महत्वाचा तुरा अर्थात महिला विधेयकाची मंजुरी. शेती उद्योग बँकिंग आरोग्य आणि शिक्षण अशा प्रत्येक पातळीवर महाराष्ट्र गगनभराऱ्या मारू लागला आणि ह्याच करिश्म्याची राष्ट्रीय पातळीवर पुनरावृत्ती करायला आमंत्रण आलं दिल्लीचं. आणि हीच वेळ होती राष्ट्र उभारणीत मोलाच्या कामगिरीच्या योगदानाची. आणि तिथेही शरद पवार ह्या नव्या पर्वाला सुरुवात झाली कारण तिथे मिळालं देशाचं संरक्षण मंत्रीपद. पुन्हा धावला सह्याद्री हिमालयाच्या मदतीला आणि मग सुरू झाली चतुरस्त्र प्रगतीची विजयी घोडदौड. मंत्रीपद कुठलंही असो शरद पवार हा परिसस्पर्श ठरला. आज मागे वळून सिंहावलोकन करताना अभिमान वाटावा अशाच निर्णयांनी इतिहास रंगवणारा अवलिया नेता ठरला शरदचंद्र पवार. Sharad Pawar ji has a record of enduring achievements in whatever positions he has occupied, and we would need much more than
just this one function, to enumerate them and celebrate them all. मग निर्णय सैन्यातील महिलांच्या प्रवेशाचा असो किंवा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा असो, प्रत्येक निर्णयाची नोंद इतिहासाने घेतली. या इतिहासात अन्नधान्य उत्पन्नाचे विश्वविक्रम होते, फळ भाजीपाला आणि दूध उत्पन्नांचे विश्वविक्रम होते. आव्हानांसमोर दंड थोपटून उभा राहतो तोच खरा योद्धा. हितशत्रूंचा आणि प्रतिस्पर्ध्याचा राजकारणापलीकडचा मित्र आहे हा नेता, आणि गेली 50 वर्ष देशाच्या राजकीय पटावर स्वतःच्या खेळाचं अर्धशतक ठोकणारा लढवय्या खेळाडू आहे हा नेता. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांकडून गौरवलेला, कित्येक डीलिट पदव्यांनी सन्मानित झालेला, स्वतः एक संस्था झालेला हा नेता. सर्वोत्कृष्ट संसदपटू आणि पद्मविभूषण हा सर्वोच्च गौरव प्राप्त झालेला असामान्य कर्तृत्ववान माणूस आहे हा नेता. आपल्या देदीप्यमान कारकिर्दीने भारतीय राजकारणाची 50 वर्ष ऐतिहासिक करणाऱ्या शरदचंद्र पवार यांना मानाचा मुजरा. कधी लख लख त्या कर्तृत्वाचे, कधी धग धग त्या संघर्षाचे. शक्ती युक्ती नीती तच मुरल्या अचल प्रबळ नेतृत्वाचे. हे वादळ अविरत ध्यासाचे, हे वादळ अविरत ध्यासाचे, हे वादळ अविरत ध्यासाचे.